हॅलो एव्हरीवन. मित्रांनो, लॉकडाऊनच्या काळात बऱ्याच लोकांची सॅलरी कट झाली आहे किंवा भरपूर जॉबसुद्धा गेलेत. मात्र काहींची संपत्ती चक्क वाढली आहे, जसं की अमेझॉनचे जेफ बेजोस किंवा आपले भारतातले डीमार्टचे राधाकिशन दमानी. हा फरक कशामुळे पडतो असं तुम्हाला वाटतं? टाटा, बिर्ला, अंबानी घरात काय गोष्टी करत असतील याची आपल्या सगळ्यांनाच उत्सुकता असते, नाही का? तर आज आपण बघणार आहोत, श्रीमंत वडील आपल्या मुलांना पैशांबद्दल अशा कुठल्या गोष्टी सांगतात ज्या गरीब आणि मध्यमवर्गीय सांगत नाहीत. रॉबर्ट कियोसाकी यांनी लिहिलेल्या लाईफ चेंजिंग पुस्तकात रिच डॅड पुअर डॅडमध्ये पुस्तकाची सेंट्रल आयडिया ही आहे की फायनान्शियल लिटरसी म्हणजेच आर्थिक साक्षरता मिळवून तुम्ही तुमचं फायनान्शियल इंटेलिजन्स, आर्थिक बुद्धिमत्ता वाढवू शकतात आणि त्यातून फायनान्शियल इंडिपेंडंट म्हणजे आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होऊ शकतात. पण हे करायचं कशासाठी? तुम्ही म्हणाल, आम्हाला तर वाटलं काहीतरी श्रीमंतांच्या सिक्रेट गोष्टी कळतील म्हणून आम्ही व्हिडिओ बघत बसलोय. तर जरा थांबा, या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला पुढच्या काही मिनिटात हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यावर नक्की मिळतील. मित्रांनो, मला सांगा, तुम्हाला जर कोणी विचारलं की श्रीमंती, वेल्थ म्हणजे नेमकं काय, तर तुमचं उत्तर काय असेल? मला खात्री आहे की भरपूर लोकांचं उत्तर खूप पैसा असणं, मोठं घर, गाडी, महागड्या वस्तू असणं वगैरे वगैरे असंच असेल. पण रॉबर्ट कियोसाकी म्हणजेच लेखक असं म्हणतात की श्रीमंती म्हणजे जर तुम्ही आज काम करणं थांबवलं तर तुम्ही किती दिवस तग धरून ठेवू शकाल याचं मेजरमेंट. नीट विचार करा, तुम्हाला सुद्धा ते नक्की पटेल. चला तर मग बघूया श्रीमंतांच्या अशा भरपूर गोष्टी ज्या तुम्हाला सुद्धा कामात येतील. रॉबर्ट म्हणतात की त्यांना लहानपणापासून दोन वडील होते. कन्फ्यूज झालात ना? ॲक्च्युली त्यातले पुअर डॅड म्हणजे त्यांचे जन्मदाते वडील आणि रिच डॅड म्हणजे त्यांचा जो बेस्ट फ्रेंड होता माईक त्याचे वडील. गरीब वडील हायली एज्युकेटेड आणि बुद्धिमान होते, पण आर्थिक स्वास्थ्य मिळवण्यासाठी आयुष्यभर झगडत राहिले आणि आपल्या मागे फक्त बिलं आणि कर्ज ठेवून गेले. तर दुसरे श्रीमंत वडील, त्यांनी 8वीसुद्धा पूर्ण नव्हती केली, पण शेवटी अमेरिकेतल्या हवाई राज्यातले श्रीमंत व्यक्तींपैकी एक ठरले आणि त्यांच्या मागे लाखो डॉलर्सची संपत्ती ठेवून गेले. पण दोन्ही खूप चांगले होते आणि सुरुवातीला त्यांची परिस्थितीसुद्धा जवळपास सारखीच होती, मात्र विचार आणि मतं वेगवेगळी होती. गरीब वडील म्हणायचे पैशांवरचं प्रेम हेच पापाचं मूळ कारण आहे, तर श्रीमंत वडील म्हणायचे पैशांचा अभाव हेच पापाचं मूळ कारण आहे. एक वडील म्हणायचे की हे विकत घेण्याची काही मजा ऐपत नाही, तर दुसऱ्या वडिलांना असली वाक्य आवडायचे नाही. ते म्हणायचे ही वस्तू मी कशी विकत घेऊ शकतो. एक म्हणायचे खूप अभ्यास कर म्हणजे तू एका चांगल्या कंपनीमध्ये नोकरीला लागशील. दुसरे म्हणायचे खूप अभ्यास कर म्हणजे तू एखाद्या कंपनीचा मालक होशील. एक म्हणायचे पैसा सुरक्षितच हवा. दुसरे म्हणायचे थोडी रिस्क घ्यायला शिक. तर तुम्हाला कळालं असेल की गरीब डॅड हे काही कमी पगारामुळे गरीब नव्हते, तर त्यांचे विचार आणि कृतीमुळे गरीब होते. 9 वर्षांचा असतानाच रॉबर्टने श्रीमंत वडिलांचं ऐकायचं ठरवलं होतं. श्रीमंत वडिलांनी त्यांना पैशांविषयी फक्त 6 धडे सांगितले. तेच 6 धडे आपण आज बघणार आहोत. तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा, मला खात्री आहे की तुम्हीसुद्धा खूप काही शिकाल. 1. श्रीमंत लोक पैशांसाठी काम करत नाहीत. गरीब आणि मध्यमवर्गीय लोक पैशांसाठी काम करतात, पण श्रीमंत लोकांचा पैसाच त्यांच्यासाठी काम करतो. फॉर एक्झाम्पल, 2019 मुकेश अंबानी यांची प्रत्येक तासाची कमाई होती 7 करोड रुपये. एज्युकेटेड पण गरीब वडिलांनी जे केलं तेच रॉबर्ट यांना करायला सांगितलं की खूप अभ्यास कर, चांगले मार्क्स मिळव म्हणजे चांगल्या पगाराची सुरक्षित नोकरी मिळेल. पण श्रीमंत वडिलांना वाटायचं की रॉबर्टने पैसे कसे काम करतात ते शिकावं आणि ते शिकल्यावर पैसेच त्याच्यासाठी काम करायला लागतील आणि हे शिक्षण 4 भिंतींमध्ये नाही तर बाहेरच्या जगात होत असतं असं ते म्हणायचे. रिच डॅडचं म्हणणं होतं की पैशांसाठी काम करणं सोपं असतं, सेफ्टी आणि सिक्युरिटी असते ना त्यात. जास्त मेहनत केल्यावर पगार वाढेल आणि मग नंतर चांगले दिवस येतील अशी अपेक्षा करत माणूस परिस्थिती बदलण्याची वाट बघत राहतो, त्याला ॲड्रेस म्हणतात. आणि तसं झालं नाही तर भरपूरदा बॉसला, कंपनीला किंवा परिस्थितीला दोष देत राहतात. हा आयुष्यातला अदृश्य असा एक ट्रॅप आहे. भीती आणि लोभ या दोन गोष्टींचा आपल्या डिसिजन्सवर खूप परिणाम होत असतो. या इमोशन्स आपल्याला कंट्रोल करून ठेवत असतात आणि थोडीसुद्धा रिस्क घेऊ देत नाही. या दोन भावनाच एका व्यक्तीची किंमत डिसाईड करत असतात, ज्याला आपण पगार असं म्हणतो, आणि त्याला रॅट रेसमध्येच गुंतवून ठेवतात, इंडिपेंडंट थिंकिंग करू देत नाहीत. काहीतरी नव्याने सुरू करण्याची, नोकरी जाण्याची, पुरेसा पैसा नसण्याची भीती, हा झाला भावनिक विचार. पण भावनांना सामोरं जाणं, दुसरा कुठला मार्ग आहे का ते बघणं, इथे मी काही गमावत आहे का, हा झाला डोक्याचा विचार. पैशांविषयीचं अज्ञान हेच खरं आयुष्यभर झगडत राहण्याचं कारण आहे असं रॉबर्ट म्हणतात. कारण ह्या गोष्टी शाळेत शिकवल्या जात नाहीत, त्या आयुष्यातून
अनुभवातून चुका करत आणि धक्के खात शिकायचे असतात आणि भरपूर लोकांसाठी शाळा ही सुरुवात नाही तर शेवट असतो आणि पैशांबद्दलचं नॉलेज तर आयुष्यातूनच मिळवायचं असतं. 2. फायनान्शियल लिटरेसी म्हणजे आर्थिक साक्षरता कशासाठी. रॉबर्ट म्हणतात की आपले आई वडील जसं जगत आले तसंच आपल्याला शिकवतात. शाळेत जाऊन शिका, चांगली नोकरी मिळवा, पैशांसाठी काम करा, टॅक्सेस भरा आणि रिटायर्ड व्हा. रॉबर्ट म्हणतात की रिटायरमेंट म्हणजे काम न करणं असं नाही, तर तुमची संपत्ती ही इन्फ्लेशन महागाईपेक्षा जास्त रेटने वाढत राहणे म्हणजे रिटायरमेंट. काही अनपेक्षित घटना वगळता हे एका झाडाला वाढवण्यासारखंच आहे की तुम्ही त्याच्या आधी काळजी घेतात, नीट पाणी वगैरे देतात आणि नंतर मुळं खोल गेल्यावर तेच झाड वाढत जातं आणि तुम्हाला सावली देतं. तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर फायनान्शियली लिटरेट म्हणजेच आर्थिकदृष्ट्या साक्षर व्हायलाच हवं असं लेखकाचं म्हणणं आहे. आणि त्यातला पहिला आणि सर्वात महत्त्वाचा नियम आहे की ॲसेट म्हणजे मालमत्ता आणि लायबिलिटी म्हणजे कर्ज यातला फरक माहीत असणं, कारण भरपूर लोकांना तो माहीतच नसतो. लेखक म्हणतो ही सोपी डेफिनेशन आहे की ॲसेट तुमच्या खिशात पैसे आणतात तर लायबिलिटीज तुमच्या खिशातून पैसे काढतात. ह्या लॉजिकने बघाल तर तुम्हाला लक्षात येईल की जशी एक कॉमन समजूत आहे की घर आपलं ॲसेट आहे ती चुकीची आहे, कारण तुम्ही त्यात खर्च करत असतात, घरपट्टी, पाणीपट्टी, मेंटेनन्स वगैरे, पण ते तुमच्या खिशात पैसे नाही देत. याला एक्सेप्शन मात्र जर तुम्ही ते घर भाड्याने दिलं असेल तर, कारण तेव्हा मात्र ते तुमच्यासाठी इन्कम जनरेट करत असतं. आता पुढच्या आकृत्या नीट बघा, त्या म्हणजे पुस्तकाची जान आहे. गरीब व्यक्ती, मिडल क्लास व्यक्ती आणि श्रीमंत व्यक्ती यांच्याकडे येणारा पैसा म्हणजेच कॅश फ्लो कसा असतो ते आपण बघू. गरीब व्यक्तीकडे येणारा पैसा, मग तो मजुरी असेल किंवा पगार, येतो आणि खर्च होतो. मिडल क्लास व्यक्तीचा शक्यतो पगार असतो, त्यातून जे काही लोन वगैरे फेडून मग उरलेला खर्च असतो. श्रीमंतांकडे मात्र ॲसेट्समधून म्हणजे मालमत्तेमधून उत्पन्न येत असतं आणि मग खर्च होत असतो. लेखक म्हणतो की गरिबांचे फक्त खर्च असतात, मिडल क्लास कर्जालाच मालमत्ता म्हणजे ॲसेट समजतात, तर श्रीमंतांकडे ॲसेट्स मालमत्ता असतात. सॅलरी वाढल्यावरती प्रश्न सुटत नाही तर ॲक्च्युली खर्च वाढतात. श्रीमंत आणखीन श्रीमंत होत जातात, त्याचं कारण म्हणजे त्यांचे ॲसेट्स मालमत्ता या त्यांच्यासाठी पैसा कमवत असतात आणि त्यातून खर्च करून ते पुन्हा उरलेला पैसा परत ॲसेट्समध्येच इन्व्हेस्ट करत असतात. 3. तुमचा बिझनेस म्हणजेच उद्योग ओळखा. रॉबर्ट प्रोफेशन म्हणजे व्यवसाय आणि बिझनेस म्हणजे उद्योग यात फरक करायला सांगतात, कारण हे दोन्ही वेगवेगळे आहेत. तुमच्या प्रोफेशनने तुम्हाला इन्कम मिळत असतं तर तुमचा बिझनेस हा ॲसेट्स क्रिएट करून तुम्हाला इन्कम मिळवून देत असतो आणि तुमची प्रोफेशनवरची डिपेंडन्सी कमी करत असतो. उदाहरणार्थ जेव्हा लेखक कोणाला तरी विचारतात की तुमचा बिझनेस काय आणि ते म्हणतात की मी बँकर आहे, लेखक विचारतात की ओ म्हणजे तुम्ही बँकेचे मालक आहात का, तर ते म्हणतात नाही नाही मी बँकेत मॅनेजर आहे. तर तुम्हाला आता फरक लक्षात आलाच असेल. लेखक म्हणतो की शाळेच्या शिक्षणात एक प्रॉब्लेम हा आहे की आपण ज्याचं शिक्षण घेतो तोच आपला व्यवसाय होतो. आपण हॉटेल मॅनेजमेंट केल्यावर हॉटेलमध्ये जॉब करतो, लॉचा अभ्यास केल्यावर लॉयर बनतो आणि प्रोफेशनमध्ये जाऊन बिझनेस विसरून जातो. आयुष्यभर तिसऱ्याच व्यक्तीसाठी काम करून त्याला श्रीमंत करत राहतो. आर्थिक सुरक्षेसाठी उद्योग म्हणजेच बिझनेस महत्त्वाचा आहे. म्हणूनच रिच डॅड म्हणतात की श्रीमंत मालमत्तेवरती लक्ष देतात तर सर्वसाधारण लोक हे पगारावर. आणि त्यात चुकीचं असं काही नाही आहे, पण तो रस्ता तुम्हाला श्रीमंत बनवणार नाही आहे हे लक्षात येणं गरजेचं आहे असं रॉबर्ट यांना वाटतं. तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन्स, कारण तुम्हाला आता हे खूप आधीच लक्षात आलेलं आहे. तर आपण कधीपासून ॲसेट्सबद्दल बोलतोय तर ॲसेट्स नेमकं कोणते असतात ते बघू. असा कुठलाही बिझनेस जिथं तुम्ही स्वतः उपस्थित असायची गरज नाही, स्टॉक्स किंवा शेअर्समधले इन्व्हेस्टमेंट, बॉन्ड्स, म्युच्युअल फंड्स, काहीतरी इन्कम मिळवून देणारी रिअल इस्टेट जसं की भाड्याने दिलेली घर, प्रॉमिसरी नोट्स, बौद्धिक संपदा, लिखाण, पेटंट एक्सेट्रा. रॉबर्ट यांच्या पत्नीला मर्सिडीज घ्यायची होती, पण तिने कार लोन घेण्याऐवजी आधी एका अपार्टमेंटमध्ये काही पैसे इन्व्हेस्ट केले आणि 4 वर्षांनी जेव्हा तिथून येणाऱ्या कॅश फ्लोमधून पुरेसे पैसे आले तेव्हा त्यातून तिने मर्सिडीज विकत घेतली. याला म्हणतात फायनान्शियल इंटेलिजन्स. याउलट बरेच लोक इमोशनली खरेदी करत असतात असं रॉबर्ट यांचं म्हणणं आहे. 4. करांचा इतिहास आणि कॉर्पोरेशनची ताकद. रॉबर्ट म्हणतात की श्रीमंत वडील आपल्या मुलांना टॅक्सेस कसे आलेत आणि कसे काम करतात ते शिकवत असतात, कारण त्यामुळे पैसे वाचत असतात.
जगप्रसिद्ध इन्व्हेस्टर, जगातले पहिल्या 5 श्रीमंतांमधले एक वॉरन बफेट मागे एकदा फेमसली बोलले होते की त्यांचा टॅक्स रेट हा त्यांच्या सेक्रेटरीपेक्षा कमी आहे. ऐकून धक्का बसला ना. ही असते टॅक्सेस आणि कॉर्पोरेशनच्या नॉलेजची कमाल आणि ताकद. रॉबर्ट म्हणतात की खूप लोकांना कॉर्पोरेशन्स का हेच माहिती नसतं आणि श्रीमंत लोक मात्र या नॉलेजचा भरपूर फायदा करून घेत असतात. कॉर्पोरेशन म्हटल्यावर आपल्या डोक्यात एखादी फॅक्टरी किंवा बिल्डिंग येते ना, मात्र तसं नसतं. कॉर्पोरेशन म्हणजे कागदपत्रे असलेली फाईल असते जी वकिलाच्या कपाटात असते. ते एक लीगल डॉक्युमेंट असतं ज्याचा नीट वापर केला तर भरपूर सवलती एक्झेम्पशन्स मिळत असतात असं रॉबर्ट म्हणतात. असं फायनान्शियल इंटेलिजन्स जर मिळवायचं असेल तर लेखक एक्सपर्टीजचे 4 ब्रॉड एरिया सांगतात ज्यामध्ये श्रीमंत लोक एकदम तरबेज असतात. अकाउंटिंग. तुमचं बॅकग्राऊंड काही असलं तरी तुम्हाला याबद्दल थोडंफार नॉलेज मस्ट आहे जर श्रीमंत व्हायचं असेल तर. इन्व्हेस्टमेंट, पैशाने पैसा मिळवण्याचं शास्त्र. मार्केटचं नॉलेज, डिमांड सप्लायचं शास्त्र, कुठे इन्व्हेस्टमेंट करणं बरोबर आहे हे यातून कळतं. लॉज म्हणजे कायदे. वरच्या 3 स्किल्सचा वापर कॉर्पोरेशनसाठी केला तर खूप चांगली ग्रोथ होते. तसंच टॅक्स वगैरे सवलतींची माहिती असेल तर फायदा नक्की होतो. 5. श्रीमंत लोक पैसा निर्माण करतात. जनरली आपण बोलताना पैसा कमवण्याच्या गोष्टी करत असतो पण श्रीमंत लोक पैसा बनवत असतात. एक भारतातलं एक्झाम्पल देऊन सांगतो. तुम्हाला राकेश झुंझुनवाला माहिती आहेत का? त्यांना इंडियन वॉरन बफेटसुद्धा म्हणतात. फेमस इन्व्हेस्टर आहेत ते. तर त्यांनी त्यांच्याकडचे क्रिझिल कंपनीचे काही शेअर्स 2005 27 crore विकून मुंबईतल्या मालाबार हिल या पॉश एरियात एक घर विकत घेतलं. पण 2015 ते म्हणाले, आज माझ्या घराची किंमत 65 crore आहे पण जर आज ते शेअर्स असते तर त्यांची किंमत 600 crore असते. 300 वर्षापूर्वी ज्याच्याकडे जास्त जमीन तो श्रीमंत होता. त्यानंतर ज्यांच्याकडे कारखाने आले तो श्रीमंत झाला. आताच्या जगात इन्फॉर्मेशन, माहिती हीच खरी संपत्ती आहे. रॉबर्ट म्हणतात की 1930 रिअल इस्टेट मार्केट खूप पडलं होतं. ते जॉगिंगसाठी ज्या एरियात जायचे तिथं कॉर्नरवर एका घराबाहेर फॉर सेल असा बोर्ड त्यांना बरेच दिवस दिसला. शेवटी ते असं चौकशीसाठी गेले तेव्हा त्यांना कळालं की मालकाला काहीही करून घर विकायचं आहे. मालकाने किंमत $65,000 सांगितली. रॉबर्ट यांनी बार्गेनिंग करत 45,000 डील फायनल केली. थोडेफार मेंटेनन्सवर खर्च केले आणि काही आठवड्यातच एका कॅलिफोर्नियाच्या कपलला ते घर $95,000 विकलं. फक्त काही आठवड्यांचा व्यवहार आणि त्यातून मिळवला $50,000 प्रॉफिट. रॉबर्ट म्हणतात की फायनान्शियल इंटेलिजन्स म्हणजे तुमच्यासमोर ऑप्शन्स असणं, अपॉर्च्युनिटी नसताना सुद्धा अपॉर्च्युनिटी तयार करणं, किंवा अपॉर्च्युनिटी दिसत आहे मात्र पैसे नाहीत तरी काहीतरी जुगाड करून पैसे उभे करणं आणि त्यातून पैसे कमवणं. भीती आणि स्वतःबद्दलची शंका यामुळे आपण संधीची वाट बघत राहतो असं रॉबर्ट म्हणतात. त्यामुळे कधीकधी संधी येऊन सुद्धा आपण हिंमत करत नाही किंवा आली तरी आपल्याला कळत नाही. घरातून बाहेर पडण्यासाठी रस्त्यावरचे सर्व सिग्नल्स हिरवे होण्याची वाट बघण्यासारखंच हे आहे असं रॉबर्ट म्हणतात. 6. आणि शेवटचं धडा आहे की काही वेळ तरी शिकण्यासाठी काम करा, पैशांसाठी नको. रॉबर्ट म्हणतात की मॅनेजमेंटची एक थिअरी आहे की एक व्यक्ती काम किती करते तर काढून टाकायला नको एवढं, आणि त्या व्यक्तीला सॅलरी किती मिळते तर तिने काम सोडून जायला नको एवढी. त्यामुळेच बहुतांश लोक हे पुढे जात नाही आणि सॅलरी आणि बेनिफिट्सच्या नात्यात त्या रॅट रेसमध्येच राहतात. गरीब वडिलांनी त्यांना नेहमी एकाच फील्डमध्ये स्पेशलायझेशन करण्यासाठी सांगितलं, पण जेव्हा त्यांची स्वतःची नोकरी धोक्यात आली तेव्हा त्यांच्याकडे दुसरं कुठलंच स्किल नव्हतं. त्यामुळे दुसरा कुठला चांगला जॉबसुद्धा त्यांना मिळू शकला नाही. पण श्रीमंत वडिलांनी नेहमी काही स्किल्स शिकण्यासोबत सर्व क्षेत्रातलं थोडं थोडं माहिती असू द्या असं सांगितलं. भरपूर लोक मॅकडीपेक्षा चांगले बर्गर बनवू शकतात पण मॅकडी का चालतं? कारण ते सेल्स आणि मार्केटिंग करू शकतात. स्वतःची फिअर ऑफ रिजेक्शन घालवण्यासाठी सेल्स आणि मार्केटिंगचं स्किल खूप महत्त्वाचं आहे असं रॉबर्ट म्हणतात. कारण दुसऱ्या व्यक्तीला आपला मुद्दा पटवून देणं हे सुद्धा त्यातून शिकायला मिळतं. आपण नेहमी बघतो की काही खूप बुद्धिमान लोकसुद्धा आयुष्यात बऱ्याच वेळ मागे राहतात पण तुलनेने कमी बुद्धिमानसुद्धा बरेच पैसे कमवत असतात. हे त्यामागचं कारण आहे. रॉबर्ट म्हणतात तुमच्या इंटरेस्टच्या फील्डमधली वर्कशॉप्स, सेमिनार अटेंड करा, कोर्सेस करा आणि ह्या सर्वांना तुम्ही इन्व्हेस्टमेंटच समजा, म्हणजेच पैशांपेक्षा शिकण्यासाठी काम करा. तर हे होते रिच डॅड पुअर डॅडमधले रिच डॅडने दिलेले 6 लेसन्स जे मला तुमच्यासोबत शेअर करायचे होते.
श्रीमंत लोक पैशांसाठी काम करत नाही, तर त्यांचा पैसा त्यांच्यासाठी काम करतो. आर्थिक साक्षरता खूप महत्त्वाची आहे आणि त्यातला पहिला नियम म्हणजे ॲसेट्स म्हणजे मालमत्ता आणि लायबिलिटीज म्हणजे कर्ज यांच्यातला फरक. ॲसेट्स खिशात पैसे टाकतात तर लायबिलिटीज ते काढून घेतात. तुमचं प्रोफेशन आणि बिझनेस मधला फरक ओळखा, कारण बिझनेस हे तुमचे ॲसेट्स वाढवत असतं. टॅक्सेस आणि कॉर्पोरेशनचं नॉलेज असू द्या. त्यात आपण फायनान्शियल इंटेलिजन्सचे चार ब्रॉड एरियासुद्धा बघितलेत. श्रीमंत लोक पैसा निर्माण करतात, अपॉर्च्युनिटीचा बरोबर फायदा घेतात आणि शेवटचा नियम म्हणजे फक्त पैशांसाठी नाही तर शिकण्यासाठी काम करा. पुढच्या वेळेस आपण बघणार आहोत इंटरनॅशनल बेस्ट सेलर पुस्तक हू मूड माय चीज. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि तुमच्या ओळखीच्या लोकांना नक्की शेअर करा, त्यांना नक्कीच फायदा होईल. त्यामुळे सबस्क्राईब करा आणि पुढच्या पुस्तकाची समरी मिस नको व्हायला म्हणून बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. भेटत राहूयात पुस्तक नावामध्ये.